शेवगाव पाथोडी विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि मित्रपक्षाच्या उमेदवार आमदार मोनिका राजळेंनी प्रचंड मोठी रॅली काढत सांगता सभेचं आयोजन पाथोडी शहरामध्ये केलं होतं. निवडणुकीच्या रंधुमाळीचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपच्या उमेदवार मोनिका राजळेंनी पाथोडी शहरातील विजय हनुमान मंदिरापासून प्रचार रॅलीला सुरुवात केली. ही रॅली कसबा पेठमधून निघून अजंठा चौक येथे आली आणि अजंठा चौकामध्ये प्रचार सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार सुरेश धस उपस्थित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जे टीका करतात त्यावर सुरेश धस यांनी समाचार घेतला. फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये जे लोक लिहितात त्यांच्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनाजीपंत संबोधणाऱ्यांनी शब्द जपून वापरावे अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली. तर यावेळी सुरेश धस यांनी उपस्थितांना आणि पाथोडी शेवगावच्या जनतेला मोनिका राजळेंना पुन्हा एकदा संधी देण्याचं कळकळीचं आवाहन केलं. उद्धव साहेबांचा असू द्या, आठवले साहेबांचा असू द्या, ताई साहेबांचा असू द्या, जे बोलतोय त्याला उलटून येते. आता सुद्धा मी बोलतोय खालून येत असते ना एका बस फालतो शिकलास. आता काकाचे जे समर्थक असतील ते मान असतील गपचे बस काय काही पद्धत काय लिहता काय इज्जती घेता कोणाच्या लोकांच फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पार्टी आहे. याचा परिणाम आपल्या पक्षविरोधी नेते का विरोधी पक्ष नेते यांच्यावर मध्ये मोनिकाताई एवढा झाला की त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अनाजी पंत असा शब्द वापरला. देवेंद्र फडणवीसाच्या बाबतीत अनाजी पंत, अरे हे शब्द जे वापरले गेले राजकारणात जीभ लय जपून वापरावं लागतील. कोकाने हानलेलं म्हणतात ना किंवा आसाराने हानलेलं सुद्धा बुजू जात, लय जपून वापरावं लागतो. आणि असे शब्द वापरतात विरोधी पक्ष नेते अनाजी पंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनाजी पंत. अरे त्या माणसाने सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं, मराठा समाजाला आरक्षण दिलं, कामगाराचा प्रश्न सोडला, मागासवर्गीयाचा सोडला, अल्पसंख्याचा सोडला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द हे राज्य फेसबुक आणि व्हॉट्सअप जास्त वाचल्याचे परिणाम आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या नादी लागू नका. जेवढं दिसते तेवढं मी तर आयुष्यपद बघत नाही खाली, पण खाली शेज दिलेले असते आपलं डोकं आलं तर त्याच्यापेक्षा रागच डोको. कोणी म्हणणं तुमच्याबद्दल निर्व्यकार लिहित मी त्याला म्हणायचं अजून एकदा फोन कर अजून वाईटली काय लिहायचं तुमच्या लिहिण्याने कावळ्याच्या शापाने तशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त फेसबुकवर उरलेली, फेक अकाउंटवर राहिलेली पार्टी, ही पार्टी जनतेत राहिलेली नाही. म्हणून माझी विनंती, हात जोडून पाया पडून विनंती करायला आलो, पदर पसरून म्हणा ते मी पसरतो, जोगवा मागा म्हणले तो जोगवा मागतो. मी एवढी बार आमच्या पदरात काहीतरी टाका एवढी विनम्र विनंती या ठिकाणी करतो. आमच्या पदरात मताचं दान टाका, मतदान हे सत्पात्री दान आहे. या प्रसंगी सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, एस एन मीडिया, पाथर्डी.